की राजकारणामध्ये युवा असेल तर नवीन विचार असतो. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे 13व्या भारतीय छात्र संसदेचं आयोजन करण्यात आले आणि यामध्ये काही विद्यार्थी असतात ज्यांची निवड होते विद्यार्थी लीडर म्हणून, जे इथे येऊन बाकी युवांना प्रोत्साहित करतात. अशीच एक युवा आपल्यासोबत आहे, सायली घंटे. काय सांगशील तुला, तुझी निवड झाली आहे भारतीय छात्र संसदेमध्ये, काय सांगशील? स्पीच देऊन तर अगदी छान वाटते की मी तिकडे गेली आणि बोलली. जे मला युग म्हणजे माझा टॉपिक होता युगांतर, यूथ इन ट्रान्झिशन, तर कसं आहे ते हे माझे जे होते वर्ड्स ते एक्सप्रेस करायला भेटलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच BCSचे. दॅट्स इट. तुला असं वाटतं का की एक युवा तरुणी म्हणून तुला असं वाटतं का की युवा पिढीनेही राजकारणात सक्रिय व्हावं, आणि या राजकारणातल्या सक्रिय विषयी काय सांगशील? युवांचा सहभाग नक्कीच, युवानी सहभाग घ्यावा राजकारणामध्ये, कारण की राजकारणामध्ये युवा असेल तर नवीन विचार असतो. तर अशाच युवा पिढीचा सहभाग या भारतीय छात्र संसदेमध्ये आपल्याला दिसून येतोय. कॅमेरा पर्सन प्रणव ढमालेसह मी प्रतीक्षा ननावरे फॉर द पीपल न्यूज, पुणे.